गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वर्षाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मुलांनी आज अंडी आणली आहेत. त्यांचा अंडा भुर्जी खाण्याचा मूड आहे. तुम्हाला पण खायची आहे का अंडा भुर्जी? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी चविष्ट, झटपट आणि सोप्या पद्धतीची अशी अंडा भुर्जी आज आपण बघणार आहोत. इथे मी 4 अंडी घेतली आहेत. 3 ते 4 जणांना सहज याची भाजी पुरेल. इथे मी सगळे साहित्य रेडी करून ठेवले आहे. सगळ्या वस्तू मी आधी स्वच्छ पाण्यात धुवून नंतर कापून घेतल्या आहेत. बारीक चिरलेले 2 टोमॅटो आणि 4 कांदे घेतले आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. लसणाचे बारीक तुकडे केलेले आहेत. मिरचीचे असे मधून चीर देऊन लांब काप करून घेतले आहेत. मसाल्यासाठी मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला तसेच मीठ घेतले आहे. इकडे गॅसवर पॅन ठेवला आहे तापायला. त्यात आता एक मोठी पळीभर तेल घालायचं. कांदा जास्त असल्यामुळे जरा जास्तच तेल घालते. सगळं फ्राय करण्यासाठी आपल्याला लागेल. आता तेल तापले आहे. त्यात सर्वप्रथम लसूण व मिरच्या घालायच्या. इथे कढीपत्त्याचा वापर आपल्याला करायचा नाही. आता कांदा घालायचा. थोडासा मी तो काढून ठेवते. मला दुसरी चटणी करण्यासाठी तो लागणार आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचा. तोपर्यंत अंडी फोडून घेऊया. तुम्ही बघू शकता कांद्याला इथे छान लालसर रंग आला आहे. अशा प्रकारे हा इथे फ्राय करायचा. आता टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो हे सगळं छान परतून घ्या. अशा प्रकारे हे छान फ्राय झालं. आता यात 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला आणि थोडी चवीसाठी कोथिंबीर घालायची. वरून चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला खूप छान कलर आला आहे. आता यात अंडी घालायची. हे सगळं ओलसर दिसतंय इथे. आता याला सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटात हे छान मोकळं होईल. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. त्याने छान चव येते भाजीला. तुम्ही बघू शकता आता इथे हे छान मोकळं झालं आहे सगळं. असं हे सगळं सेपरेट झालं की समजायचं आपली भाजी तयार झाली आहे. आता आपली टेस्टी, स्पायसी, यम्मी अशी अंडा भुर्जी खाण्यासाठी तयार झाली आहे. याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
कशी वाटते भुर्जी? मस्त ना? ही तुम्ही पावबरोबर, चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आमच्याकडे मुलं आज बटर लावून पावसोबत भुर्जी एन्जॉय करत आहे. तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.